दिलेल्या वर्तुळात चार समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील आणि त्यांचे व्यास संलग्न राहतील. प्रश्न. 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात चार अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील. प्रथम 5 सेंटीमीटर त्रिज्येचे एक वर्तुळ काढून घेऊ आणि त्याचे समान 8 भाग करू. त्याकरिता वर्तुळाचा व्यास काढू. वर्तुळाचा व्यास काढल्यानंतर वर्तुळाचे 2 समान भाग होतील. व्यासाच्या लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन व्यासाच्या दोन्ही टोकांवर कंपास ठेवून वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला प्रत्येकी 2 कंस करू. हे दोनही कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील ते बिंदू एकमेकांना जोडून घेऊ. अशा प्रकारे वर्तुळाचे 4 भाग होतील. आता आपल्याला वर्तुळाच्या परिघावरती 4 बिंदू झालेले मिळतील. ह्या प्रत्येक बिंदूंमधील अंतर जेवढे आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये आपण घेऊन प्रत्येक बिंदूवर कंपास ठेवून वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला कंस करणार आहोत. प्रत्येक बिंदूवरती कंस केल्यानंतर वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एकूण 4 बिंदू मिळतील. हे 4ही बिंदू समोरच्या बिंदूला जोडून घेऊ. अशा प्रकारे आपण काढलेल्या वर्तुळाचे 8 समान भाग होतील. यानंतर आपण वर्तुळाला एक स्पर्शिका काढणार आहोत. त्याकरिता वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही एका बिंदूवरती कंपास ठेवून वर्तुळाच्या आत आणि बाहेरील रेषेवरती अंदाजे अंतर घेऊन 2 खुणा करून घेऊ. जे 2 बिंदू आपण खुणा केलेले आहेत त्या बिंदूंमधील निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन दोन्ही बिंदूंवरती कंपास ठेवून त्या रेषेच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कंस करू. हे 2 बिंदू आपण एकमेकांना जोडून घेऊ. ते जोडल्यानंतर आपल्याला वर्तुळासाठी एक स्पर्शिका काढलेली दिसेल. वर्तुळाच्या पायालगत आपल्याला एक 90 अंशाचा कोन तयार झालेला दिसेल. आता आपण हा कोन दुभागणार आहोत. त्याकरिता डी बिंदूवरती कंपास ठेवून दोन्ही बाजूंवरती खुणा करणार आहोत. या खुणांमधील निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन 2 कंस करणार आहोत. हे 2 कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील तो बिंदू डी बिंदूपासून सरळ पुढे वाढवून घेऊ. आपल्याला समोरच्या बाजूला 1 बिंदू तयार झालेला मिळेल. त्या बिंदूला आपण G1 असे नाव देऊ. A बिंदूवर कंपास ठेवून G1 इतके अंतर घेऊन
आपण आतमध्ये अजून एक वर्तुळ काढून घेऊ। G1 पासून एक बिंदू सोडून पुढच्या बिंदूला G2 असे नाव देऊ। त्यानंतर पुन्हा एक बिंदू सोडून G3 आणि पुन्हा एक बिंदू सोडून G4 अशी नावे देऊ। G1, G2, G3 आणि G4 ही चारही बिंदू एकमेकांना जोडून घेऊ। आपल्याला आतमध्ये एक चौरस तयार झालेला दिसेल। त्या चौरसावर अनुक्रमे O1, O2, O3 आणि O4 असे चार बिंदू घेऊ। आता O1 पासून G1 इतके अंतर कंपास मध्ये घेऊन O1 हे केंद्र ठेवून एक अर्धवर्तुळ काढू। हीच कृती O2, O3 आणि O4 या बिंदूवर देखील करू। आपल्याला उदाहरणात सांगितल्याप्रमाणे दिलेल्या वर्तुळात चार समान अर्धवर्तुळे आपण अशा प्रकारे अंतर्लिखित केलेली आहेत की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करते आहे आणि त्या चारही अर्धवर्तुळांचे व्यास हे संलग्न आहेत।